अगदी खरं सांगायचं तर इकॉनॉमिक्स या विषयावरती भाषण करायला मी बऱ्यापैकी सरावलेला असलो होता, तरी आज मला हे फार अवघड वाटतं आहे. कारण म्हणजे आशुतोष आणि मनीषाताई जेव्हा आमची पहिली भेट झाली की आपण आंतरविद्या शाखीय अभ्यास दृष्टीचा प्रयोग करतो आहे किंवा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये अर्थशास्त्राबद्दल आपण बोलायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे मला व्यक्तिशः याचा खूप आनंद झाला. कारण म्हणजे सुदैवाने अर्थशास्त्रासंदर्भात भारतामधल्या एका अग्रगण्य संस्थेमध्ये अर्थशास्त्राची मुळाक्षरं गिरवल्यानंतरही आज मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने चांगलं अर्थशास्त्र आणि त्याचं व्यवहारातलं जे रूप आहे ज्याला आपण अर्थकारण म्हणतो ते समजून घ्यायचं असेल तर फक्त इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र पुरत नाही. त्याला आपल्याला ज्याला आपण राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स म्हणतो, विशेषतः भारतासारख्या आपल्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट समाजामध्ये अर्थशास्त्राच्या आकलनाला आणि अध्ययनाला समाजशास्त्राची अत्यंत जोड आवश्यक आहे. आणि तिसरं महत्त्वाचं शास्त्र किंवा ज्ञानशाखा म्हणजे सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र. कारण शेवटी संपूर्ण अर्थकारणामध्ये कन्झ्युमर ग्राहक हा जो एक महत्त्वाचा घटक मानला जातो ते सगळं ग्राहकाचं मानसशास्त्र, मग तो मी ग्राहक फक्त उदाहरणाकरता आपण घेतोय. त्यामुळे चांगल्या पद्धतीने अर्थशास्त्र किंवा आपल्या भोवतीचं जे आर्थिक वातावरण आहे ते समजावून घेऊन त्याचा अन्वय लावायचा ह्याला स्वतःला सक्षम बनवण्यासाठी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हा खरा आयडियल काय आपण म्हणू चतुर्विध व्यूह असा ठरेल. दुर्दैवाने मी बाकीची कुठली शास्त्र शिकलो नाही, पण एक गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात ठेवूया की आपल्या भोवतालचं जे वास्तव असतं किंवा आपण विशेषतः आता आर्थिक वास्तवाबद्दल बोलूया, हे प्युअरली कधीच आर्थिक वास्तव नसतं. ते कायम म्हणजे जसं आपलं, कारण आपण असं म्हणतो की अर्थशास्त्र ही मानवीय विद्या आहे किंवा इट्स अ ह्युमन सायन्स, इट इज अ सोशल सायन्स. आणि माणूस जसा एकांगी नसतो, माणसाचं जीवन जसं बहुमिती आहे, बहुआयामी आहे, बहुरंगी आहे, त्याचंच प्रतिबिंब वास्तवामध्ये पडतं. त्यामुळे मी स्वतःला जेव्हा अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणतो याचा अर्थ मी आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत जी घटित आहेत त्यातलं अर्थशास्त्राचं अंग त्या अर्थशास्त्राच्या अंगाच्या पलीकडे जे सगळे विषय आहेत, मी म्हटल्याप्रमाणे त्याला राजकारण आहे, त्याला समाजकारण आहे, आमची जात कुठली आहे, वर्ण कुठला आहे, प्रांत कुठला आहे, भाषा कुठली आहे, मी कुठल्या कुळातला आहे, माझं शिक्षण काय झालेलं आहे, माझ्यावरती संस्कार कुठले झालेले आहेत, मी कुठल्या संस्था संघटनांच्याशी संबंधित आहे, कोणत्या प्रकारच्या विचारसरणीचा माझ्यावरती प्रभाव पडलेला आहे, त्या सगळ्याला मी एक व्यक्ती म्हणून प्रतिसाद कसा देतो, इतक्या गुंतागुंतीच्या जाळ्यामधनं मी एक आर्थिक घटक म्हणून जेव्हा निर्णय घेतो तेव्हा अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणजे मी फक्त त्या तेवढ्याच निर्णयाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ बाकीचे पैलू जे आहेत ते पैलू मी लक्षात घेत नाही असं होत नाही. इतकं गुंतागुंतीचं जीवन समग्रतेने एकावेळी अभ्यासणं ही अशक्यप्राय गोष्टीतली म्हणजे अशक्यप्राय गोष्ट असल्यामुळे मी त्यातला एक पैलू अर्थशास्त्राचा किंवा आर्थिक वर्तनाचा तेवढ्या पुरता बाजूला काढतो. म्हणजे मी जे पहिलं बेसिक अवक जी मी आई शिकलो अर्थशास्त्रामधली त्याच्यात पहिलं आम्हाला जे शिकवलं गेलं की एव्हरी थिअरी इज अन ॲबस्ट्रॅक्शन ऑफ रियालिटी. त्याचा अर्थ हा आहे की कोणताही जेव्हा सिद्धांत बनत जातो तो सिद्धांत हा कायम जैविक व्यवहार जो आहे जो अत्यंत गुंतागुंतीचा आहे, अत्यंत व्यामिश्र आहे आणि सतत बदलणारा आहे. म्हणजे मानवी जीवन हे खरोखर
अत्यंत गतिमान जीवन आहे. म्हणजे आशुतोषने माझ्या आपलं संतांच्या वाङ्मयाचा आवडीचा उल्लेख केला म्हणून मी त्याचा फक्त फायदा घेतो. ज्ञानदेवांची जी बहीण आहे मुक्ताबाई, ती ज्ञानदेवांना असं म्हणते की हे ज्या सगळं जग दिसत आहे या जगाकडे जेव्हा तू बघतोस तेव्हा एक लक्षात ठेव, आयसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. की हे जे मानवी जीवन आहे हे नाटक आहे आणि ते पुन्हा स्थिर नाही आहे. त्यामुळे ह्या इतक्या गुंतागुंतीच्या व्यामिश्र घटनाक्रमाचा जेव्हा मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जेव्हा आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो त्यातल्या आर्थिक अंगाचा, आणि त्याच्यावरती जेव्हा मी कुठेतरी सिद्धांत किंवा थिअरी मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी कुठेतरी कुठल्याही थिअरिटिशियनला ही अत्यंत पक्की जाणीव असते की आपण काय करतोय, आपण संपूर्ण वास्तव किंवा रियालिटी ही आहे तशी समजावून आत्ता घेत नाही आहोत, कारण त्याला मर्यादा आहेत. आपण ॲबस्ट्रॅक्शन करतो. सो थिअरी इज अन ॲबस्ट्रॅक्शन ऑफ रियालिटी. त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये कायम, म्हणजे मी आत्ता येताना आदरणीय विसुवंशी जे बोलत होतो की हा कायम जो टिंगलीचा विषय आहे की कोणी अर्थशास्त्र आले आणि दोन अर्थतज्ज्ञ एकत्र आले की कधी त्यांच्यावर एकमत होत नाही, उलट तीन किंवा चार मतं निघतात, याचं कारण ते आहे. कारण कुणीही असा दावा करू शकत नाही की मला कळलेलं जे वास्तव आहे तेच सत्य आहे, तेच अंतिम आहे आणि तेवढंच फक्त खरं आहे. कारण प्रत्येकाला ही जाणीव मनाशी ठेवायला लागते की अरे आपल्या आकलनाच्या कक्षेत न आलेले परंतु समोर जी घटना घडलेली आहे, मग ती धोरणाच्या बाबतीत असेल किंवा धोरणाला मिळालेल्या प्रतिसादाच्या बाबतीत असेल, तिच्यावर प्रभाव टाकणारे अनंत घटक हे व्यवहारामध्ये सक्रिय आहेत आणि त्याचा आपल्याला पूर्णत्वाने आकलन करून घेणं आणि मग की मी समजा अमुक एक, म्हणजे मी साधी असं मी विचार करतो की मी जेव्हा घर घ्यायला जातो तेव्हा घर घेणं ही म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये जमिनीच्या बाजारपेठेतला फक्त एक व्यवहार आहे की मी पैसे द्यायचे आणि घर विकत घ्यायचं. पण या आर्थिक व्यवहाराच्या मागे मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे की माझा आर्थिक स्तर कुठला आहे याच्यापेक्षा सुद्धा माझा सामाजिक स्तर कोणता आहे, माझी शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, मला कशा प्रकारचा शेजार हवा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे, मी कोणत्या वर्णाचा आहे, मी कोणत्या जातीचा आहे, मला माझी घर या संकल्पनेबद्दलची धारणा काय आहे, ह्या अनेक गोष्टींचा कळत न कळत परिणाम हा त्या निर्णय प्रक्रियेवरती होत असतो. त्यामुळे मी जेव्हा म्हणतो की भारतीय बाजारपेठ किंवा एकूण अर्थकारणातली बाजारपेठ ही अत्यंत गुंतागुंतीची आहे, त्या गुंतागुंतीचा वास्तवातला अर्थ हा असतो की मी निर्णय घेताना तो वरकरणी आर्थिक दिसतो पण त्याच्यामध्ये त्याच्या कक्षेबाहेरचे अनंत घटक हे प्रभाव टाकत असतात. त्यामुळे पहिली गोष्ट आपण अशी लक्षात ठेवूया की अर्थशास्त्र हे स्वभावत सामाजिक शास्त्र आहे आणि म्हणून जी गोष्ट सगळ्यांनी आजपर्यंत हजार वेळा आपण ऐकलेली आहे की ज्याला आम्ही नैसर्गिक शास्त्र किंवा नॅचरल सायन्सेस म्हणतो, या नॅचरल सायन्सेसमध्ये जी अचूकता किंवा जे प्रिसिजन आपण सांगू शकतो किंवा ज्या ठामपणे त्याच्याबद्दल बोलू शकतो तितका ठामपणा हा अर्थकारणामध्ये कधीही आपल्याला मांडता येत नाही, मांडता येणं अशक्य आहे. तसा जर कोणी दावा करत असेल तर तो दावासुद्धा आपण बऱ्यापैकी तारतम्याने स्वीकारावा. त्याची काही उदाहरणं आपण शेवटी बघणार. दोन, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीने आज इकॉनॉमिक शिकवलं जातं किंवा अर्थशास्त्राकडे बघितलं जातं याचा आणि नैतिकतेचा काही संबंध नाही आहे, म्हणजे इट इज अ अमॉरल सायन्स असा एक दावा केला जातो. आणि या शास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून हे वाक्य जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला सुरुवातीला दुःख व्हायचं, हल्ली मला संताप येतो या वाक्याचा. कारण अर्थशास्त्राला नैतिकतेची बैठक नाही याचा अर्थ कुठेतरी आपण असं मान्य करतोय की आमच्या एकूणच विचारसरणीला नैतिकतेची बैठक कमी होती. कारण अर्थकारण किंवा अर्थशास्त्र हा माझ्या एकूण वर्तनाचा एक भाग आहे. एक आपण कायम लक्षात ठेवूया की ज्याला आम्ही आधुनिक अर्थशास्त्र म्हणतो, मॉडर्न इकॉनॉमिक थॉट म्हणतो, याचा जो जनक ॲडम स्मिथ हा मानला गेलेला आहे की 1776 मध्ये त्याचं पहिलं जे पुस्तक आलेलं आहे की अन इन्क्वायरी इन टू द कॉजेस अँड
नेचर ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स ह्या जो आधुनिक अर्थकारणाचा पाया मानला जातो हा ॲडम स्मिथ हा कुणी येरागावाला नाही आहे, हा नीतीशास्त्राचा मूळ अभ्यासक आहे. म्हणजे 76 त्याचं हे म्हणजे 1776 हे जे पुस्तक त्याचं आलेलं आहे वेल्थ ऑफ नेशन्स, ह्याच्या आधी 17 म्हणजे 1759 थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स हा स्मिथचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. आणि मुळामध्ये हा नैतिकशास्त्राचा किंवा नीतीशास्त्राचा अभ्यासक आहे. आणि माणूस ज्यावेळी कोणताही निर्णय घेतो किंवा माणूस जेव्हा कोणतीही कृती करतो त्यावेळी त्या कृतीमागे नैतिकतेचं नेमकं अधिष्ठान काय आहे किंवा ती नैतिकता कशा स्वरूपाची आहे किंवा एखादा निर्णय घेताना किंवा एखादी निवड करताना त्यात नीतीला माणूस किती अनुसरतो हे या कुतूहलातनं ॲडम स्मिथ इकॉनॉमिक्सकडे वळलेला आहे. त्यामुळे असं जर कोणी आज म्हणायला लागलं मला आणि ते अनेक ठिकाणी मी लोकांच्याकडनं ऐकलेलं आहे की आजच्या अर्थकारणाला नैतिकतेची बैठक नाही आहे, मुळामध्ये हा पहिला आपण गैरसमज काढून टाकूया. शास्त्राला नैतिकतेची बैठक आहे का नाही हा खरा मुद्दा नसून आमच्या व्यवहाराला नैतिकतेची बैठक आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आज जर मी उदाहरण द्यायचं मी हा मुद्दा आलाय म्हणून फक्त म्हणतो की आज अमेरिकेमध्ये 2008 हे संपूर्ण सबप्राईम क्रायसिस झालं की ज्याच्यातनं आम्ही आजही बाहेर आलेलो नाही आहोत, हे काही अर्थशास्त्र अनैतिक आहे म्हणून झालेलं नाही आहे. बँकिंग नावाचा जो व्यवहार आहे अर्थकारणातला त्या बँकिंगचं म्हणून जे नीतीशास्त्र आहे ते आम्ही व्यवहारात धाब्यावरती बसवलं म्हणून आजची परिस्थिती आलेली आहे की ज्या लोकांची कर्ज देण्याची पात्रता नाही त्यांना कर्ज दिली गेली, ती का दिली गेली हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे. पण आमचा व्यवहार अनैतिक आहे, शास्त्र अनैतिक नाही आहे किंवा शास्त्राने नीतीची बैठक अर्थशास्त्राने कधीही नाकारलेली नाही आहे कारण शेवटी हा मानवी व्यवहाराचा एक कोन आहे. त्यामुळे दुसरी ही जर गैरसमज म्हणत नसेल तर ती कृपा करून काढून टाका की इकॉनॉमिक्सला नैतिकतेचं काही घेणं देणं नाही आहे. हा मी मुद्दा का मानतो कारण असाच एक अत्य म्हणजे अलीकडे सवंगपणे चर्चेला जाणारा जो मुद्दा आहे आणि तिथे आकारण आम्ही आमची योगा दिव्य संस्कृतीन परंपरा वगैरे आणण्याचा प्रयत्न करतो. पहिली आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की काही मूलभूत नियम किंवा ज्याला आम्ही लॉज म्हणतो अर्थशास्त्रातले हे त्या अर्थाने त्रिकाला बाधित आहे. म्हणजे जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तसं मागणी पुरवठा आणि किंमत यांचा सिद्धांत आहे. किंमती वाढायला लागल्या की तुम्ही आम्ही त्याचा उपभोग त्या वस्तूचा कमी करतो किंवा खरेदीवरती त्याचा परिणाम होतो. आता हा भारतामध्ये होतो ब्रिटनमध्ये होत नाही किंवा भारतामध्ये फक्त कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये होतो सारस्वतांमध्ये होत नाही असं मानणं चुकीचं आहे. प्रत्येकाचा प्रतिसाद जो आहे म्हणजे किमती किती वाढल्या की कोण किती आहे त्या वस्तूचा उपभोग कमी घेईल याच्यावरती प्रभाव टाकणारे अनंत घटक आहे. म्हणजे जो रिस्पॉन्स किंवा इंटेन्सिटी ऑफ रिस्पॉन्स ही कदाचित बदलेल, कदाचित काळानंतर बदलेल. म्हणजे काही ठिकाणी पटकन एकदम झपाट्याने वस्तूच्या मागणीवरती परिणाम झालेला असेल, काही ठिकाणी तो कालांतराने दिसेल, आम्ही लॅग्ड रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो ती. पण वस्तूची किंमत वाढली की साधारणपणे सर्वसामान्य माणूस हा तिचा उपभोग कमी करतो हा जो मूलभूत सिद्धांत आहे हा आपल्याला त्रिकालाबाधित सगळीकडे दिसतो. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये दोन जे प्रकार केले जातात की पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स आणि नॉर्मॅटिव्ह इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स याचा अर्थ असा आहे की जे अर्थशास्त्रामधले सिद्धांत किंवा नियम हे अनेक वर्षाच्या व्यवहाराच्या निरीक्षणामधनं निर्माण झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये भाष्य करणं किंवा ते समजावून सांगणं ह्याला पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणतात. म्हणजे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे किमती वाढल्या की वस्तूला असणारी मागणी कमी होते, व्याजाचे दर वाढले की त्याचा गुंतवणुकीवरती परिणाम होतो, माणसाचं उत्पन्न वाढलं की त्याचा हळूहळू म्हणजे बचतीकडे असणारा कल वाढतो. हे जे म्हणजे कुठलेही दोन व्हेरिएबल्स अर्थकारणामधली किंवा कुठलेही दोन चल जे आहेत त्यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे त्या आंतरसंबंधाचं स्वरूप ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आयडिओलॉजीचा आग्रह न धरता वस्तुनिष्ठपणे वर्णन केलेलं असतं त्याला आम्ही पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणतो. नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे हा अर्थशास्त्रीय सिद्धांत असा आहे हे मला माहिती आहे पण हे असं व्हायला पाहिजे असं जेव्हा मी म्हणतो तिथे तो नॉर्मॅटिझमचा प्रश्न येतो.
म्हणजे व्याजाचे दर वाढवले की गुंतवणुकीवरती परिणाम होणार आहे, कारण लोकांना व्याज परवडत नाही, त्यामुळे गुंतवणुकीकरता कुणीही नव्याने भांडवल घेणार नाही. म्हणजे आम्ही व्याजाचे दर जर वाढवत ठेवले तर आज ना उद्या अर्थकारणामधली सरासरी गुंतवणुकीची पातळी जी आहे ते अगदी थोडक्या भाषेमध्ये इन्व्हेस्टमेंट टू जी डी पी रेशो जो आहे हा एक 15-20 वर्षानंतर एकदम धाडकन बदललेला दिसेल. हा बदलावा का न बदलावा हा नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्सचा भाग आहे. म्हणजे एखाद्या अर्थतज्ञाने किंवा एखाद्या अर्थमंत्र्याने जेव्हा अर्थमंत्री किंवा एखादं शासन जेव्हा धोरण राबवतो की नाही आम्हाला यंदा व्याजाचे दर हे चढेच ठेवायचे, इथे कुठेतरी त्या नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्सचा भाग येतो. कारण आम्ही असं म्हणतो की आम्हाला व्याजाचे दर चढे ठेवायचे कारण आम्हाला महागाईवरती नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजे इथे शास्त्रामधला सिद्धांत आणि राजकीय व्यवस्थेमधली सत्तारूढ पक्षाची जी काही वैचारिक भूमिका आहे या दोघांच्या समन्वयामधनं तो निर्णय हा प्रत्यक्षामध्ये येतो. पण मी जेव्हा पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स शिकतो असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी तिथे कुठल्याही प्रकारच्या आयडिओलॉजीचा विचार करत नाही. मी मूळ शास्त्र शिकतो. मी जे शिकलो सुदैवाने ते मी पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स शिकलो. मी नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स शिकलेलो नाही. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये जे आपण अर्थकारण बघतो किंवा अर्थशास्त्र आजूबाजूला बघतो हे स्वरूपतः पॉलिटिकल इकॉनॉमी असते, हे आपण चौथी गोष्ट लक्षात ठेवूया. त्यामुळे अर्थशास्त्र या विषयाचं मूळ नाव हे राजकीय अर्थशास्त्र किंवा पॉलिटिकल इकॉनॉमी असंच आहे. म्हणजे मला मी जेव्हा इकॉनॉमिक्सचा मला संपूर्ण आर्थिक विचारांच्या उत्क्रांतीचा जेव्हा मी इतिहास शिकलो त्याची एक मोठी ब्रांच इकॉनॉमिक्समध्ये आहे क्लासिकल पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून, त्याचं नाव पॉलिटिकल इकॉनॉमी हे त्याच्याकरता ठेवलेलं आहे की मुळात हे राजकीय अर्थशास्त्र. राजकीय अर्थशास्त्र का आहे? कारण शेवटी अर्थकारण जे आहे ते अर्थकारण म्हणजे अर्थशास्त्रामधले सिद्धांत किंवा अर्थशास्त्रामधली थिअरी त्याचं व्यवहारामधले निर्णय किंवा समस्या सोडवण्यासाठी केलेलं उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन हे कोण करतं हे शेवटी सरकार किंवा शासन संस्था नावाची एक अत्यंत महत्त्वाची संस्था आपल्या व्यवहारातली करत असते. आणि हे शासन हे कुठल्या तरी पक्षाचं असतं आणि त्या पक्षाची म्हणून काहीतरी राजकीय विचारसरणी असते. त्यामुळे अर्थशास्त्रातले सिद्धांत किंवा अर्थशास्त्रामधले गतिविधीचे नियम हे त्या राजकीय पक्षाच्या वैचारिक चौकटीमध्ये ध्येय उद्दिष्टांच्या एकूण वर्तुळामध्ये म्हणजे ज्याला आम्ही राजकीय जाहीरनामा म्हणतो त्या जाहीरनाम्यामध्ये त्या पक्षाचं धोरण म्हणून जे आहे त्याला अनुलक्षून ते वापरलं जातं. त्यामुळे व्यवहारात ज्या अर्थशास्त्राबद्दल आपण बोलतो हे इसेन्शियली पॉलिटिकल इकॉनॉमी आहे, हे प्युअर इकॉनॉमिक्स नसतं. त्यामुळे आपण आजूबाजूला घडणाऱ्या अर्थकारणाचे जे भले बुरे चटके आपल्याला बसतात त्याचा संबंध हा प्युअर इकॉनॉमिक्सशी लावणं हे जर आपल्याला समजून करायला लागतं त्याच्यामागचं जे आर्थिक लॉजिक आहे ते आपण समजावून घेणे आवश्यक आहे. पण व्यवहारामध्ये जे इकॉनॉमिक्स आम्हाला दिसतं ते पॉलिटिकल इकॉनॉमी दिसतं. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की स्वरूपत इकॉनॉमिक्स ही एक अत्यंत इंटरडिसिप्लिनरी अशीच ब्रांच आहे. त्याचे पैलू आम्ही समजावून घेतो का हा वेगळा मुद्दा आहे, पण व्यवहारामधलं अर्थकारण हे नेहमी त्या राजकारणाच्या कुबड्या घेऊन उतरतं. कोणत्याही राजकीय धोरणाला सर्वसामान्य समाज किंवा तुमच्या माझ्यासारखा माणूस जो प्रतिसाद देतो तो प्रतिसादसुद्धा प्युअरली, इथे मी हा शब्द पुन्हा वापरणार आहे कारण हा अनेक ठिकाणी वापरला जातो, की इकॉनॉमिक मॅन ह्याच्याबद्दल सुद्धा सर्वसामान्य लोकांना एका प्रकारे अत्यंत ॲलर्जी आहे. ते असं म्हणतात की इकॉनॉमिक मॅन ही काय कन्सेप्ट आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे थिअरी इज अन ॲबस्ट्रॅक्शन ऑफ रियालिटी. मी माणसाचा किंवा कोणत्याही म्हणजे व्यक्तीचा आर्थिक घटक म्हणून जेव्हा अभ्यास करतो याचा अर्थ त्या माणसाची मानसिक प्रक्रिया, त्याची भावनात्मक प्रक्रिया, त्याची भौतिक परिस्थिती, त्याच्यावरती झालेले संस्कार, त्याच्या ज्या काही धार्मिक किंवा राष्ट्रविषयक धारणा असतील त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे असं मी म्हणत नाही आहे. मी असं म्हणतो आहे की मला आता त्याच्या आर्थिक निर्णयांबद्दल फक्त विश्लेषण करायचं आहे, म्हणून मी आय एम ॲबस्ट्रॅक्टिंग हिम फ्रॉम लार्जर रियालिटी. हा प्रश्न मी एवढंच करता मांडतोय कारण नेहमीचा जो प्रश्न येतो की आम्ही फर्म किंवा इंडस्ट्री म्हटलं किंवा उद्योग म्हटलं की मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट आणि व्यक्ती म्हटलं की सुखाचं महत्तमीकरण म्हणजे मॅक्सिमायझेशन ऑफ वेलफेअर किंवा मॅक्सिमायझेशन ऑफ हॅपीनेस
हीच मुळामध्ये सदोष संकल्पना आहे. आणि विशेषतः म्हणजे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, आमच्यासारख्या समाजामध्ये जिथे मूळ अध्यात्मापेक्षा भंपक अध्यात्माचा जिथे अत्यंत मोठा बडीवार आहे, तिथे तर ह्या शब्द हल्लीच्या गोष्टींना फुलोर आलेला आहे की मुळामध्ये आमची संस्कृती ही त्यागावरती अधिष्ठित आहे, आमच्या धर्माने त्याग शिकवला आहे, सगळं मला मान्य आहे, त्याच्याबद्दल अजिबात वाद नाही आहे. पण कोणत्याही माणसाला सुख नको असतं असं कुणीही म्हटलेलं नाही आहे. इकॉनॉमिक्स तेच म्हणत आहे. अगदी मी तुम्हाला नामदेवाचं मी अभंग देतो, सुखालागी जरी करसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. सुख हवं आहे ना, सुख नको असा कोणीही माणूस जीव नाही आहे. कुणाला सुख टी व्ही बघून मिळतं, कुणाला सुख पंढरपुराचं पांडुरंगाचं दर्शन घेऊन मिळतं. पण मॅक्सिमायझेशन ऑफ वेलफेअर किंवा मॅक्सिमायझेशन ऑफ हॅपीनेस ही मूलभूत मानवी धारणा आहे, तेच इकॉनॉमिक्स मानत आहे. की मी जेव्हा व्यक्ती एखादा निर्णय जेव्हा घेते तेव्हा त्या निर्णयाची मूलभूत प्रेरणा काय आहे, तर ती प्रेरणा कुणीही आपल्याला दुःख व्हावं म्हणून कुणीही कुठला निर्णय घेत नसतं. प्रश्न कुठे येतो, आम्ही असं म्हणतो की अहो हा अंबानी बघा, नाही पण अंबानीचं माझं काही दुश्मनी नाही, बरं कवी त्याचं नाव येऊन आपलं घेतो की त्याला त्याला म्हणजे 237 का 30 मजल्याची इमारत बांधून त्याला सुख मिळालेलं आहे. आणि हा एक भणंग रानामधला फकीर बघा, त्याला झोपडीत राहून सुख मिळालेलं आहे. म्हणजे मग सुख कुठे आहे, प्रश्न सुख कुठे असं नाही आहे, अंबानी आणि तो फकीर यांना कशामुळे सुख मिळतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याला त्यागात सुख आहे, पण सुखाची प्रेरणा आहेच ना पुन्हा. मी जेव्हा असं म्हणतो की ॲज अ इकॉनॉमिक इंडिव्हिज्युअल हे मी थोडं विस्ताराने का बोलतोय, एक प्रश्न म्हणजे मला यांनी मनीष यांनी पाठवले होते की मी म्हटलं की अहो हा प्रश्न म्हणजे आजचा विषय इतका गुंतागुंतीचा आहे की मला काहीतरी साधारणपणे जे श्रोतृवर्ग आहे त्यांना काय जाणून घ्यायला आवडेल याचे निदान काहीतरी दिशादर्शक थोडे प्रश्न पाठवा. त्याच्यात एक प्रश्न असा आहे की मॅक्सिमायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन हा एक अर्थशास्त्रामधली मूलभूत संकल्पना मानली जाते. मग याचा अर्थ फक्त मटेरियल बेनिफिट असा त्याचा अर्थ आहे का, असा त्याचा अर्थ नाही आहे. कुणी अर्थशास्त्राने असं म्हटलेलं पण नाही आहे. म्हणून मी म्हणतोय की बेसिक मूलभूत अर्थशास्त्र हे व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेचं पुरेपूर भान राखतं आणि त्याचा आदर ठेवतं. मानव अर्थशास्त्र फक्त मूलभूत एवढा एकच गोष्ट इकॉनॉमिक मॅन अशी जेव्हा आम्ही संकल्पना म्हणतो तेव्हा असं म्हणतो की अहो व्यक्ती आहे, व्यक्तीचं उद्दिष्ट हे सुखाचं महत्त्वीकरण आहे. ते सुख कुणाला कसं मिळेल हा नॉर्मॅटिव्ह इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. किंवा जेव्हा मी म्हणतो की नाही नाही याने एवढं खाता उपयोगी नाही, याने एवढा पैसा कमवता उपयोगी नाही, याने एवढाच पैसा मिळवला पाहिजे, हा माझा नॉर्मॅटिझमचा प्रश्न आला. पण माणसाला सुख हवं आहे ह्याच्याबद्दल वाद नाही, तेच इकॉनॉमिक्स म्हणत आहे. दोन, कोणताही उद्योजक ज्यावेळी उद्योग स्थापन करतो आणि त्याच्यामध्ये स्वतःचा पैसा घालतो तेव्हा तो काही ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करत नाही, आणि आम्ही सुद्धा करणार नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की पदराला खार कोण लावतं, हे बघा साधी गोष्ट आहे काय, म्हणजे मी अगदी पूज्य बुद्धी ठेवून विनोबाजी असतील महात्मा गांधी असतील हे आउटलायर्स आहेत, म्हणजे हे आदर्शाच्या जवळ पोचलेली व्यक्तिमत्व आहेत. इकॉनॉमिक्स आदर्शांबद्दल बोलत नाही. देर आर ऑलवेज एक्सेप्शन्स टू ऑल द लॉज. सर्वसामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा माणूस ज्या पद्धतीने विचार करतो आणि ज्या पद्धतीने उपभोगाबद्दल खरेदीबद्दल विक्रीबद्दल गुंतवणुकीबद्दल नोकरीबद्दल अगदी स्वतःचा वेळ घालवण्याबद्दल ज्या पद्धतीने विचार करतो त्यातनं जे आर्थिक निर्णय घेतो त्याच्याबद्दल आपण बोलतो. असं जर कोणी म्हणायला लागलं की नाही बाबा गांधीजींनी 6 तत्व सांगितली, पण सगळे आज कुणी तुम्ही आम्ही पंच लावून हिंटोय का इथे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना डेनिमच्या पॅन्ट्स पाहिजे चांगले बूट पाहिजे, कारण अशी साधी प्रवृत्ती आहे. त्यामुळे दुसरा जो गैरसमज आहे या मूलभूत संकल्पनांच्या बाबतीमध्ये की नफा कमावणं हे भयंकर काहीतरी पाप आहे, आणि मग असं म्हटलं जातं की अतिरिक्त नफा कमावला जातो. अगदी साधं व्यवहारामधलं शास्त्र आहे, अतिरिक्त नफा ही संकल्पनाच मुळात भ्रामक आहे. तुम्ही करून प्रयत्न करून बघा, या साध्या घड्याला समजा मी असं धरू की मला येतं हे मला कोणतरी भेट दिलं आहे त्यामुळे मला माझी किंमत माहीत नाही, समजा आपण धरू की 2000 रुपये किंमत आहे. एखाद्या माणसाला अतिरिक्त नफा कमवतो त्याने लावाय ना 20,000 रुपये किंमत, घेत गेल्या असतील लोक त्याला अतिरिक्त नफा मिळेल, पण तो काय मिळणार आहे का ज्या दिवशी. म्हणून तो रॅशनॅलिटीचा जो प्रश्न येतो की अर्थकारणामध्ये किंवा कोणत्याही आर्थिक निर्णयामध्ये आमचं बेसिक ॲझम्पशन जे मॉडर्न इकॉनॉमिक्सचा बेसिक ॲझम्पशन जे आहे की माणूस हा सारासार विचार करणारा प्राणी आहे, आता ह्याच्याबद्दल कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही ना. रॅशनॅलिटी म्हणजे काय, रॅशनॅलिटी म्हणजे सारासार विचार आहे.
मी सारासार विचार करताना मी जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा ग्राहक म्हणून मी सतत विचार करतो की ह्या वस्तूचं खरोखर मोल किती आहे, बाहेर साधारणपणे ह्याच प्रकारची वस्तू केवढ्याला मिळतीये, अगदी अशीच नाही पण असंच साधारणपणे गुणधर्म असणारी हे घड्याळ 2000 आहे आणि ते घड्याळ 20000 आहे, याचा अर्थ ह्या 18000 जी काही आणखी व्हॅल्यू ॲड झालेली आहे ती खरोखर तेवढी आहे का, याचा विचार करून मी निर्णय घेतो. त्यामुळे मुलामध्ये कुणीतरी अर्थकारणामध्ये अतिरिक्त नफा कमावतो, मी नाही नाकारत नाही, त्याचाही सिद्धांत आहे. अतिरिक्त नफा केव्हा कमावला जातो? जेव्हा स्पर्धा नसते तेव्हा होतो. आम्ही सगळे लोक खुल्या बाजारपेठेचा किंवा बाजारपेठीय स्पर्धेचा जो आग्रह धरतो त्याच्या मागची आर्थिक तर्कशास्त्र हे आहे की ज्यावेळी स्पर्धाच नसते त्यावेळी त्या माणसांसुद्धा माहिती असतं. आणि आजही होतं, तुम्ही मला सांगा ना, संपूर्ण सोसायटीमध्ये एकच प्लंबर असेल आणि आमच्या जर संडासाहेबातल्या टाकीचा नळ गळत असेल तर आम्हाला तो म्हणेल ते पैसे द्यावे लागतात ना. आपण त्याला किती सांगायला गेलो ना की बाबा नाही रे हे काय असं नाही, याला कुठे 50 रुपये 50 रुपयाचं काम तू 200 रुपयात घेतोस माझ्याकडे, तो म्हणतो मग जो माणूस 50 रुपयात करायला तयार त्याला घेऊन या. अतिरिक्त नफा किंवा नफ्याचं मॅक्सिमायझेशन हेच उद्योगांचं ध्येय असतं. ह्याला पुन्हा एक तारतम्य नावाची चौकट आहे. तो उद्योग कुठला आहे, ते अर्थकारण कसं आहे, तिथं स्पर्धा आहे का? साधारणपणे ज्याला आम्ही लोकांचा बिहेवियरल पॅटर्न किंवा कन्झ्युमर सायकोलॉजी काय आहे, लोकांचा कन्झम्पशन पॅटर्न काय आहे हे बघून उद्योजक किंमत लावत असतो. त्यामुळे मूलभूत अर्थकारण जे आमचं किंवा अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो ते जे मानवी व्यवहाराबद्दल आपण बोलतो आहोत आणि त्याच्यातल्या ह्या ज्या 3-4 ज्या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत संकल्पना आहेत त्याच्यामागे पहिली ही आहे की कोणतीही व्यक्ती ही सुखाकरता धडपडते. 2, जो कोणी उद्योजक वगैरे असतो किंवा नवीन वस्तू वगैरे तयार करतो त्याचं उद्दिष्ट नफा कमावणं हे असतं, हे पुन्हा साधं आहे कारण मी माझ्या पदार्थ त्याच्यामध्ये पैसा घातलेला आहे आणि कोणीही माणूस तोट्याकरता पैसे घालत नाही आणि म्हणून नफा कमावणं हे उद्योगाची प्रेरणा आहे. आणि त्याच्यावरती जेव्हा आम्ही तक्रार करतो की हो हे प्रेरणा आहे पण बरोबर किती नफा कमवायचा याला काही अर्थ आहे का नाही, तर बाजार ठरवतो. होतं कसं, आपली ना धड बाजारावर श्रद्धा आहे ना सरकारवर श्रद्धा आहे, आपण कुठेतरी मध्ये असतो. पण अर्थकारणामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार झाला असतो, सतत तो करावा लागतो. हे का करायला लागतं आम्हाला, कारण प्रत्येक क्षणी जीवनामध्ये आम्हाला चॉईस किंवा निर्णय घ्यायला लागतो. आणि निर्णय का घ्यायला लागतो, कारण जो मूलभूत संघर्ष आहे आणि हा पुन्हा अर्थकारणाचा अर्थशास्त्राशीच संबंध आहे किंवा त्याच चौकटीमधला हा मूलभूत प्रश्न आहे असंही कृपा करून समजू नका. हा आमच्या एकूण जीवनाला चिकटलेला प्रश्न आहे की मर्यादित साधनसामग्री आणि अमर्यादित गरजा. आता हे झाल्यानंतर पुन्हा आमच्यासारखे जे भंपक लोक आहेत की भारतीय देव केवढं आमचा अध्यात्म आहे आणि गरजा कमी करतं, करावं ना, जरूर करावं ना, त्याच्याबद्दल वादच नाही. पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही हो. गरजा तुम्ही मला सांगा, दिवसाचे आम्हाला 24च तास आहेत. आम्ही हे पहिलं इकॉनॉमिक्समध्ये प्रिन्सिपल मी शिकलो की वेन आय से रिसोर्सेस आर लिमिटेड द मोस्ट स्केअर्स रिसोर्स इज टाइम. आणून दाखवा 24 त्यापेक्षा जास्ती तास, कुणी विरोध केलाय? हा मूलभूत झगडा जीवनातला जो आहे हा केवळ अर्थकारणाशी निगडीत नाहीये. या मूलभूत झगड्याचं अर्थशास्त्राच्या चौकटीतलं विश्लेषण करताना आम्ही असं म्हणतो की व्हाय देर इज अ कन्सेप्ट ऑफ अपॉर्च्युनिटी कॉस्ट बिकॉज रिसोर्सेस आर स्केअर्स. आम्ही जेव्हा म्हणतो की किमती वाढल्या आहेत, हे किमती काय दाखवत आहेत, बाजारामध्ये बदलणाऱ्या किमती ही वेगवेगळी अपॉर्च्युनिटी कॉस्ट दाखवतो. संपूर्ण आमचं अर्थशास्त्र जे आहे हे इतकं व्यवहारामधल्या जीवनाशी झगडलेलं आहे की त्याचा कुठेही आम्हाला, म्हणून ॲबस्ट्रॅक्शन मी जरी म्हटलं तरी अल्टिमेटली ते जीवनशास्त्र आहे. मूलभूत गरज ही कोण नाकारतं, एक प्रश्न असा होता की देर इज ऑलवेज अ डिस्कशन अबाउट इकॉनॉमिक्स ऑफ स्केअरसिटी पण कांट वी थिंक ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ अबंडन्स. जरूर करावं की कुठे अडवलं आपल्याला, पण आहे का अबंडन्स? असेल तर जरूर करावं. मी हे तुम्हाला करू नको, हा म्हणजे आपल्याकडे जे आगा खान पॅलेस आहे त्याच्या आत्मचरित्रामध्ये एक अत्यंत सुंदर आणि हृदय प्रसंग आहे. प्रिन्स आगा खान त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये अर्थशास्त्र शिकायला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा लॉ ऑफ डिमांड किंवा थिअरी ऑफ डिमांड असं जे आम्ही शिकतो त्याच्यामध्ये मास्तराने पहिली गोष्ट फळ्यावरती अशी लिहिली की एव्हरी इंडिव्हिज्युअल
हॅज अ कन्स्ट्रेंट, की त्याच्या खिशामध्ये कायम किंवा ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाईम मर्यादितच पैसे असतात, आणि म्हणून त्याला त्या पैशातच, जे मराठीमध्ये आम्ही म्हण म्हणतो की अंथरूण पाहून पाय पसरायला लागतात. आगाखानने असं लिहिलेलं आहे आणि हे रिअल लाईफ एक्सपिरियन्स, आगाखान असं म्हणतात की मी लहानपणापासून इतक्या समृद्धीमध्ये वाढलो होतो की मला म्हणेल ती माझी हाऊस आणि गोष्ट माझ्या आईवडिलांनी पुरवली होती, मला सुरुवातीवर ते कळणं किंवा समजावून घेणंही अवघड झालं की अरे देर इज समथिंग लाईक कन्स्ट्रेन, की मर्यादा आहे, आम्हाला कुठलीही गोष्ट ही कधीही अमर्याद स्वरूपामध्ये मिळू शकत नाही. हा नियम आहे प्रकृतीचा, मिळत असेल तर घ्यावे ना, माझं काही त्याच्याबद्दल कोणीच वाद घालणार नाही, त्याचं नवीन शास्त्र तयार होईल ना. एक कृपा करून लक्षात घ्या, कुठेही असं आपण समजायला नको की थिअरी आणि व्यवहार याचा काही संबंध नाही. आपल्याला तो कळत नसेल हा भाग वेगळा, पण मुळामध्ये जेव्हा आम्ही सिद्धांत म्हणतो याची प्रकृती ही व्यवहारातून निर्माण झालेली आहे ना. साधी गोष्ट म्हणजे मी आता हे अगदी फारच बेसिक इकॉनॉमिक्सचं टेक्स्ट बुक विषय होता की समजा मी असं करतो की मी रोज टिळक रोड म्हणून जातो आहे आणि टिळक रोडवरनं एक 5-1 वर्ष गेल्यानंतर माझ्या असं लक्षात यायला लागतं की अलीकडच्या 2 वर्षामध्ये एका विशिष्ट चौकामध्ये विशिष्ट वेळी ट्रॅफिक जॅम होता. आता हे माझं साधन निरीक्षण आहे, माझ्या दृष्टीने कुठल्याही इन्क्वायरी म्हणजे शोधाची प्रोसेस किंवा प्रक्रिया ही त्या संवेदनशीलतेमधनं होती. मी जेव्हा विचार करतो की अरे एकाच वेळी एकाच दिवशी किंवा साधारणपणे दिवसाच्या या वेळेमध्ये एवढीच ट्रॅफिक जॅम का होतो, मग मी त्याची जेव्हा कारण परंपरा शोधायला लागतो आणि मी मग म्हणतो की अहो कदाचित असं असेल का की इथे सगळ्या शाळा आहेत, या साधारण शाळा 12 च्या सुमाराला सुटतात म्हणून एकदम सगळ्या शाळा सुटल्यानंतर गर्दी होते, म्हणून मी एक शक्यता अशी म्हणतो की इथे शाळा आहेत. दुसरी शक्यता मी असे म्हणतो की हो शाळा आहेतच, पण त्याचवेळी इतके दिवस या रस्त्यावरती पार्किंगची सोय नव्हती, आता एका बाजूला पार्किंग केल्या म्हणजे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. अशी मी जेव्हा संभाव्य कारणं लिहितो याला मी आमच्या अर्थशास्त्रीय पद्धतीशास्त्रामध्ये हायपोथेसिस म्हणतो की संभाव्य कारणं आहेत. या संभाव्य कारणांपैकी कोणतं कारण नेमकं त्या घटिताशी किंवा त्या घटनेशी सतत संबंधित आहे याचा अभ्यास करून जेव्हा मी त्या दोघांच्या मधला सहसंबंध मानतो तेव्हा कुठेतरी आपण त्या थिअरीच्या दिशेने जायला लागतो की हे असं असं होत आहे, अशी अशी कारण परंपरा आहे म्हणून असा असा परिणाम दिसतोय. साधी कोणताही सिद्धांत किंवा कोणतीही सैद्धांतिक चौकट ही या प्रक्रियेबद्दल उत्क्रांत होते. ज्या दिवशी आमच्या लक्षात येतं की जी कारणमीमांसा आम्ही मानलेली आहे ती कारणमीमांसा आणि समोर साकारणारं दृश्य याच्यामध्ये आता कुठेही सहसंबंध उरलेला नाही आहे तेव्हा आम्हाला थिअरी बदलावी लागते. त्यामुळे कोणीही अर्थशास्त्रामध्ये असा दावा करत नाही की सगळे सिद्धांत हे चिरंतन आहेत, थिअरी बदलत नाही असं कधीही होत नाही. बाय नेचर थिअरी ही अत्यंत डायनॅमिक गोष्ट आहे. त्यामुळे इकॉनॉमिक्सचा किंवा अर्थशास्त्रामधला मूलभूत जो पेच आहे, संपूर्ण आमचं अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रीय विचार ज्याला आपण म्हणतो, तो ह्या द्वंद्वाच्या भोवती गुंफलेला आहे की रिसोर्सेस आर लिमिटेड, वॉन्ट्स आर अनलिमिटेड. आता एक पुन्हा आपण लक्षात घेऊया, मी असं समजा असं म्हटलं की हो मी एक बाबा स्वतःला समजतो मी आध्यात्मिक माणूस आहे म्हणून माझं की बाबा फार चंगळवाद सध्या फोफोला आहे, वखवख आहे, म्हणून मी माझ्या गरजा हळूहळू हळूहळू हळू मी कमी करेन. मग त्याच्यात एक प्रश्न असा होता की देर इज अ लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनॅलिटी, मग संघर्ष येतो कुठे की मी 4 जिलब्या खाईपर्यंत मला प्रचंड आनंद मिळत होता, 5वी जिलबी खाल्ल्यानंतर जरा कमी झाला, 6वी जिलबी खाल्ल्यानंतर आणखी कमी झाला आणि 10वी जिलबी जेव्हा समोर आली तेव्हा मी खाल्ल्या जिलब्या उलटून पडल्या. हे ठीक आहे, हा लॉ आहे, पण त्याचवेळी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एका व्यक्तीबद्दल बोलत नाही आहोत, आपण समाजाबद्दल बोलतो. मी ज्याला आम्ही लॉ ऑफ लार्ज नंबर्स म्हणतो की एकाच वेळी सुबत्तेच्या गरजेच्या अभावग्रस्ततेच्या वेगवेगळ्या पातळीवरती असणारे विशेषतः आपल्यासारख्या 125 कोटी देशामध्ये कोट्यावधीने प्रत्येक स्तरामध्ये असणारे लोक आहेत, प्रत्येकाचं डिमांड फंक्शन हे वेगवेगळं आहे आणि ज्याला आम्ही मार्केट डिमांड नावाची एक गोष्ट म्हणतो ती ह्या सगळ्याचा कुठेतरी एकत्रित परिणाम आहे. त्यामुळे काही लोक एकावेळी जसं आपण म्हणतो की अहो हे फार सगळं कुठेतरी मर्यादा पाहिजे, प्रत्येकाने आपली एवढी म्हणजे चंगळवाद चांगला नाही, कुठेतरी मर्यादा, असा ज्यावेळी एक समाजस्तर विचार करत असतो त्यावेळी नुकतंच कुठे ज्या समाजस्तरांकडे मूलभूत क्रयशक्ती आलेली आहे तो समाज बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पदार्पण करत असतो आणि त्या एकूण वस्तूला असणारी मागणी, वस्तूचा खप आणि त्याची किंमत हा या अशा वेगवेगळ्या प्रवाहांच्या एकमेकांमध्ये होणाऱ्या संघर्षातनं निर्माण होतो. पण म्हणून मूलभूत सिद्धांताला कुठे तडा जात नाही,
रिसोर्सेस आर लिमिटेड, वॉन्ट्स आर अनलिमिटेड, हे बघा सत्य आहे. इथे मग तो नीतीशास्त्राचा प्रश्न कुठे येतो? नीतीशास्त्राचा प्रश्न मग असा येतो की दुसऱ्याचं ओरबाडून मी घ्यावं का? नीतीशास्त्राचा प्रश्न तिथे येतो. याला सुद्धा अर्थशास्त्राने कुठेही परवानगी दिलेली नाही असं कुणी समजू नये. आम्ही जेव्हा म्हणतो खुल्या बाजारपेठेचं तत्व, खुल्या बाजारपेठेचं तत्व, याचा अर्थ ज्याच्याकडे पैसा आहे त्याने मजा करावी आणि त्याच्याकडे पैसा नाही त्याने भुकेने मरावं असं कुठेही अर्थशास्त्र म्हणत नाही. म्हणून देर इज अन इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन कॉल गव्हर्नमेंट, जी अत्यंत बेजबाबदारपणे उदारीकरणाच्या नंतर जी आपल्या देशामध्ये अनेक व्यासपीठांमधून चर्चा होते की गव्हर्नमेंट नाऊ शूड टेक अ बॅक स्टेज, रिफॉर्म म्हणजे सरकारचा रोल कमी केला पाहिजे, सगळे निर्णय बाजारपेठेप्रमाणे केले जातात, हे अर्थशास्त्र नाही, हे अत्यंत विकृत स्वार्थी लॉजिक आहे. याला अर्थशास्त्राचा कुठेही संबंध नाही. अर्थकारणामध्ये सरकार किंवा शासन संस्था ही एक अत्यंत मूलभूत आणि आवश्यक संस्था मानलेली आहे. मूलभूत मी म्हटल्याप्रमाणे साधा सिद्धांत किंवा धारणा अशी आहे की जितकी स्पर्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये जास्त तितकं स्वतःला सुधारत जाण्याची प्रवृत्ती त्या समाज समूहामध्ये आपोआपच येते. म्हणजे वस्तूंची दर्जा असेल, वस्तूंच्या किमती असतील, या अधिकाधिक चांगल्या होण्याकडे स्पर्धेमुळे वाव मिळतो. पण त्या स्पर्धेमध्ये जे सहभाग घेऊ शकत नाहीत त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी कुठेतरी एक संस्थात्मक रचना त्या व्यवहारामध्ये असायला लागते. ती जबाबदारी शासन संस्थेकडे दिलेली आहे. त्यामुळे आपण जेव्हा अर्थकारणाकडे बघतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं कृपा करून आपण भान ठेवलं पाहिजे. म्हणजे मला हा जो आपण आता अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केला आहे किंवा जो सुरू करायचा म्हणतोय याच्यामध्ये म्हणून की बाजारपेठेची भूमिका काय, बँकेसारखी संस्था नेमकं काय करते, उद्योग कशा करताय, शेअर बाजार कशासाठी आहे. एक लक्षात घ्या, कुणी असं मानत नाही हो की शेअर बाजारामध्ये भरभराटे म्हणजे अर्थव्यवस्था जोरात चाललेली आहे म्हणून. असं कुणी ज्याला अर्थशास्त्राचं किमान काही ज्ञान आहे आणि तारतम्य ज्याचं शाबूत आहे असं कुणी माणूस असं धाडकन विधान करत नाही. आपलं काय झालं आहे, आपण फार माध्यमांच्यामधनं वाहवत जातो की बाजारपेठाने काही जबरदस्त लोक विचारतात की अहो तुमचा सेन्सेक्स 30,000 गेला आणि इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मग कोण म्हणतात ते सेन्सेस आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्यामध्ये संबंध आहे किंवा नाही म्हणून. भारतासारख्या देशामध्ये एकूण गुंतवणूकदारांपैकी किंवा एकूण लोकसंख्येपैकी 5% लोकसुद्धा शेअर बाजारामध्ये खेळत नाही. म्हणजे 5% लोकांच्या अपेक्षांवरती जो शेअर बाजार खाली होतो तो सगळ्या अर्थकारणाच्या प्रकृतीचा निदर्शक आहे असं समजण्यामध्ये दोष सेन्सेक्सचा नाही आहे, दोष आपल्या आकलनाचा आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने कृपा करून आपण अर्थकारणाकडे बघायला नको. मूलभूत आपण हा कायम लक्षात घेऊया की हा एक जीवनशास्त्र आहे आणि मूल प्रश्न हा कायम शेवटी मर्यादित साधन सामग्री आणि अमर्याद गरजा. हा संघर्ष जो आहे हा संघर्ष मूलभूत आहे आणि म्हणून तिथे मूलभूत संकल्पना अर्थशास्त्रातली जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट. मी जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय घेताना ज्या सगळ्या बाकीच्या गोष्टींवरती मला पाणी सोडायला लागतं त्याला मी अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. म्हणजे आता इथे 12:15 हे लेक्चर आहे म्हटल्यानंतर आपण सगळे लोक अनेक बाकीची कामं सोडून इथे आलेलो आहोत, कारण आपल्या प्रेफरन्समध्ये आपला जो प्राधान्यक्रम आहे त्या प्राधान्यक्रमामध्ये आपण ह्या लेक्चरला सर्वाधिक स्थान दिलेलं आहे. म्हणजे मी कुठेतरी निर्णय केला आहे की बाकी कितीही प्रलोभनं असली तरी मी आत्ता हे लेक्चर ऐकणार आहे. म्हणजे समजा मी आता आज माझ्या बायकोला सुट्टी आहे, मी आता म्हटलं असतं की मी आज 1 फक्त गरम गरम बायकोबरोबर जेवणार आहे, म्हणजे माझा पुढचा प्राधान्यक्रम बायकोबरोबर गरम जेवणं असेल तर मी इथे लेक्चर दिल्याची अपॉर्च्युनिटी कॉस्टी आहे. हा मूलभूत प्रश्न इकॉनॉमिक्समधला आहे की संपूर्ण आमचं संपूर्ण जो हे पुन्हा लक्षात घ्या, हे अर्थकारणाशी संबंधित मी आता अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून म्हणतोय. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये निवड किंवा निर्णय हे करावे लागतात. याचं कारण पुन्हा वेळ हा जो एक सगळ्यात महत्त्वाचा रिसोर्स आहे हा आमच्यापुढे मर्यादित आहे. म्हणजे मूलभूत अर्थकारण जे आहे किंवा अर्थशास्त्र जे आहे ते ह्या द्वंद्वाच्या भोवती संपूर्ण हा विस्तार झालेला आहे. आणि म्हणून मी जेव्हा किंमत मोजतो, किमती खालीवर जेव्हा होतात, व्हॉट डज द प्राईस इंडिकेट, इट इंडिकेट रिलेटिव्ह स्केअरसिटीज किंवा रिलेटिव्ह प्रेफरन्सेस रिफ्लेक्टेड इन अपॉर्च्युनिटी कॉस्ट.
त्यामुळे संधी खर्च म्हणजे संधी खर्च आपण जर मराठी अनुवाद केलेला आहे, पण अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही एक अत्यंत मूलभूत अर्थकारणावरती संकल्पना आहे. आणि सगळं आमचं जीवन जे आहे ते ह्या मूलभूत गोष्टींना धरूनच आमचं चाललेलं असतं. आणि पुन्हा मी म्हणतो त्याप्रमाणे की कोणाही माणसाला आम्हाला दुःख व्हावं असं वाटत नाही. मग पुढचा प्रश्न येतो की जोही पुन्हा चर्चेचा हल्लीच्या काळामध्ये वाद झाला, मी अनेक प्रश्न याच्याशी गुंफून घेतले जे आहेत ते, की साधा नियम आहे की कोणत्याही समाजामध्ये अभावग्रस्तता आहे म्हणजे स्केअरसिटी आहे किंवा डिप्रायव्हेशन आहे, याचं गमक काय? तर याचं गमक असं की ज्या मूलभूत सुविधा आहेत किंवा अनेक संधी आहेत त्या संधींपासून समाजामधला फार मोठा घटक जर वंचित असेल तर डिप्रायव्हेशन आहे. आपण म्हणजे अन्नधान्य, कपडे, औषधं, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, आम्ही असं म्हणतो की त्याचं डिप्रायव्हेशन. मग आता हे जर सुधारायचं असेल तर काय करायचं? इथे पुन्हा आमचा अर्थशास्त्रामध्ये एक मूलभूत सिद्धांत असं म्हणतो की जसं प्रत्येक व्यक्तीचं एक काहीतरी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, काहीतरी उद्दिष्ट आहे, आणि ते उद्दिष्ट आम्ही असं म्हणतो सुख वाढवणं हे उद्दिष्ट आहे, तसं अनेक व्यक्तींचा मिळून जो समाज नावाचा समूह तयार होतो या समूहाला सुद्धा एक समूह मन किंवा समाज मन असतं. आणि हे समाज मनाची मग साधी अपेक्षा काय असते? समाज मनाची अपेक्षा अशी असते की जी काही आपली कल्याणाची पातळी आहे, वेलफेअर आपण म्हणतो, ही साधारणपणे अशीच टिकावी आणि उत्तरोत्तर ती वाढत जावी. आता ह्याच्यात काही अनैसर्गिक नाही हो. मग पुढचा प्रश्न असा येतो की ही कल्याणाची पातळी कशावरती अवलंबून आहे? तावी असं म्हणतो म्हणजे अर्थशास्त्र असं म्हणतं की एक ढोबळ नियम असा आहे की प्रत्येकाला ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस, गुड्स, वस्तू आणि सेवा आहेत त्याचं उत्पादन साधारणपणे पुरेसं असेल, वाढत असेल, प्रत्येकापर्यंत त्या वस्तू आणि सेवा पुरत असतील तर साधारणपणे कल्याणाची पातळी वाढत जाते. आणि म्हणून आम्ही हे जी डी पी नावाचं एक जे आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट त्याच्या ग्रोथबद्दल आम्ही एवढी चर्चा करतो. आता ह्याच्याहीबद्दल विशेषतः म्हणजे मी थोडं स्पष्ट बोलणार आहे कारण हा अभ्यास वर्ग आहे. हे स्वयंसेवी संस्था नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जी डी पी ही शिवी आहे. मी इथेच बसून ऐकलेली आहेत भाषणं आणि त्याविषयी म्हणजे योगायोगाने असं झालं की त्या संपूर्ण समूहामध्ये इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी मी एकच होतो, तेव्हा त्या वक्त्याने मलाच टार्गेट करून 1.5 तास भाषण केलं की जी डी पी ग्रोथ रेट ही कशी भ्रामक गोष्ट आहे म्हणून. मला त्याच्याबद्दल काही वाद नाही, तुम्हाला दुःखपिक्क काही नाही, मी फक्त एवढंच म्हणतोय ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ही अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं तर त्या देशामध्ये उपभोगासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा उपलब्ध आहेत त्यांचं आकारमान नेमकं किती आहे आणि त्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यामध्ये किंवा उपलब्धतेमध्ये दरवर्षी किती वाढ होतीये याचं फक्त ते मेजर आहे, याचं फक्त ते निदर्शक आहे. याचा अर्थ केवळ जी डी पी वाढला म्हणून प्रत्येक माणूस सुखी झाला असं अर्थशास्त्रसुद्धा म्हणत नाही, हे कृपा करून ध्यानात घ्या. कुठेतरी आम्हाला काहीतरी ठोकताळे बांधायला एक काहीतरी दृश्य पटकन मोजता येण्यासारखं गमक लागतं. हे एक साधी गोष्ट आहे, घरामध्ये मला इन्क्रीमेंट मिळालं आणि जरा मी बाजारातनं चांगली वस्तू आणली की शेजारच्या घरातनं विचार की पगार वाढलेली दिसतोय बरं का. याचा अर्थ माझा जो घरामधली माझी एकूण जी काही राहणीमान आहे त्याच्यामध्ये जरा चांगल्या वस्तू आल्या किंवा पूर्वी होती त्याच्यापेक्षा अधिक चांगली दर्जेदार वस्तू आली किंवा पूर्वी माझ्याकडे 4 कपडे होते आता 6 कपडे आले म्हणजे कुठेतरी माझे कल्याणाची पातळी थोडी वाढली आहे आणि त्याला अनुकूल काहीतरी घडलंय असा साधा नियमी व्यवहारामध्ये मानतो. हेच तत्व जी डी पीच्या बाबतीमध्ये ढोबळ मानाने लावलं जातं की जी डी पी ग्रोथ रेट 7% आहे ना, म्हणजे पूर्वीपेक्षा आता परिस्थिती बरी आहे बरं. कोणीही असा दावा करत नाही की थोकल देशी उत्पादनामधली वाढ किंवा त्या वाढीचा वेग हे एकमात्र सार्वजनिक कल्याणाचं किंवा कल्याणाच्या सरासरी पातळीचं आदर्श सर्वोत्कृष्ट निदर्शक आहे असं ॲडम स्मिथसुद्धा म्हणत नाही कुठे. हा साधा एक इंडिकेटर पटकन घेतला जातो. मी सांगू जाऊ का की आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर आमचा बॉडी मास इंडेक्स बघतात की BMI किती आहे, तो 18 खाली असेल तर काहीतरी ताबडतोब इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे किंवा तो 25 वर गेला असेल तर वजन कमी करण्याची गरज आहे. म्हणजे BMI बॉडी मास इंडेक्स हा पटकन तयार होणारा आणि
माणसाच्या प्रकृतीबद्दल एक अत्यंत विश्वासार्ह ठाम काहीतरी सूचन करणारा निर्देशांक आहे, तेवढाच वापर GDP करता लोक करतात. चर्चा त्याची का होते हे बघा, चर्चा अनेक गोष्टीत जी होते आणि म्हणून GDP वरती सगळं चर्चा झालेली आहे. किंवा आजचं अर्थकारण जे आहे की आजचा आर्थिक विचार जो आहे त्याला माणसाच्या नैतिक सांस्कृतिक बाकी कुठल्याही अंगाची काही चिंता पडलेली नाही, त्याला फक्त GDP वाढण्याकडे ग्रोथ रेट किती आहे ह्याच्यावर त्याची झोप उडते, याचा अर्थ हे अर्थशास्त्र चुकीचं आहे असा कृपा करून ग्रह करून घेऊ नये अशी विनंती आहे. अर्थशास्त्र असं कुठेही म्हणत नाही, आर्थिक विचार आहे असं कुठे म्हणत नाही. आणि म्हणून आपण बघतो ना, आपण जर बघितलं तर गेल्या 20 वर्षामध्ये विशेषतः आमच्या महबूब हक सारख्या लोकांनी, ज्याला आम्ही आता HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स की मानव विकास निर्देशांक काढला ना, की बाबा सरासरी उत्पन्न वाढलं म्हणून प्रत्येक माणसाची स्थिती बदलत नाही आहे असं जेव्हा जगामध्ये अनेक ठिकाणी वारंवार दिसायला लागलं की अहो तुम्ही जर त्यांचा GDP ग्रोथ रेट त्या देशाचा बघितला तर चांगला सणसणीत 9% आहे, पण माणसाला स्वातंत्र्य नाही आहे, त्याची गळचीपी होतीय, त्याच्या अजूनही खूप मोठा समाज गरिबीमध्ये आहे, विषमता प्रचंड वाढलेली आहे, पिळवणूक आहे, याचा अर्थ केवळ उत्पन्न वाढलं की कल्याण वाढत नाही आहे म्हणजे काहीतरी चुकत आहे. आता हे काय चुकत आहे हे जर शोधायचं असेल म्हणून आम्ही आता आणखी नवीन इंडिकेटर आणि तो हल्ली वापरत राहतो, त्याला आम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, की माणसाचं शिक्षण किती आहे, माणसाचं उत्पन्न किती आहे आणि माणसाचं आरोग्य कसं आहे. म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि उत्पन्न या तिन्ही गोष्टींचा आम्ही आता कुठेतरी प्रतिबिंब करून एक वेगळा इंडिकेटर तयार केलेला आहे. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सतत चालू राहते कारण शेवटी हे ह्युमन सायन्स आहे. अर्थशास्त्रामध्ये हा जो त्याचा मानवी गाभा आहे हा आपल्याला सतत सगळीकडे दिसत असतो. आज तुम्ही मला सांगा, एक आणखी 5 मिनिटं जातील ना सवा. आज अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर सगळीकडे चर्चा पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट, की विकासाची प्रक्रिया ही सहभागात्मक असली पाहिजे. आम्ही पुण्यामध्ये तो प्रयोग केला मर्यादित अर्थाने, की नगरपालिकेचं बजेट बनवायचं असेल, अर्थसंकल्प बनवायचं असेल तर नागरिकांचा सहभाग हवा. आता माझं एक नम्र निवेदन असं आहे की कल्पना अत्यंत उत्तम आहे, पण अर्थकारणामध्ये आर्थिक विकासामध्ये सहभाग घेण्यासाठी पुन्हा नागरिकांची आर्थिक साक्षरता कोणती वाढवली पाहिजे ना. म्हणजे आम्हाला सहभाग हवा आहे पण सहभाग घेण्याकरता आम्ही सक्षम आहोत का हे कोणी बघायचं. आपला अनुभव असा आहे की पार्टिसिपेटरी बजेट असा जेव्हा आला तेव्हा आपण वर्तमानपत्रातनं जे त्याचे वृत्तांत वाचले तर असं येतं, मी हिरिरीने पार्टिसिपेटरी बजेट करता जातो आणि सांगतो काय की अहो माझ्या घराशेजारी कचरापट्टी पेटी नाही आहे बरं, ती तेवढी आणून बसवा, याला पार्टिसिपेटरी बजेट म्हणत नाही. हे सांगण्यासाठी वॉर्ड ऑफिस आहे, ते सांगण्यासाठी बजेट नाही आहे. म्हणजे पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट किंवा सहभागात्मक विकास ही संकल्पना आज अगदी जागतिक बँकेपासून आमच्या ग्रामपंचायतीपर्यंत, लक्षात घ्या ग्रामपंचायतीचा आपण जर ॲक्ट वाचला तर ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये पहिली तरतूद अशी आहे की ग्रामपंचायतीने स्वतः बसून आपल्या पंचायतीचा विकास आराखडा बनवावा. आणि हा विकास आराखडा कोणी बनवायचा, हा विकास आराखडा निवडून आलेल्या बॉडीने बनवायचा. पण नवीन आर्थिक वर्षामध्ये जी पहिली ग्रामसभा घेतली जाते त्या ग्रामसभेमध्ये तो आराखडा त्यांनी मांडला पाहिजे, ग्रामसभेने त्याच्यावर चर्चा करावी, त्याच्यामध्ये सुधारणा सुचवाव्यात आणि मग तो आराखडा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने बजेट करावं अशी कायद्यामध्ये सुस्पष्ट सूचना आहे. दुर्दैव असं आहे की ग्रामसभेला लोकच जात नाहीत, याला काय करणार आम्ही, याला अर्थशास्त्र काय करणार याला. पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट म्हणजे मी म्हणतो काय की अर्थशास्त्र किंवा अर्थकारण हे सतत बदलतं आणि हे जे बदल आपल्याला दिसतात हे कुठनं येत आहेत, हे आपला जो प्रतिसाद आहे अर्थकारणाला त्यातनं जे सिग्नल्स येतात त्यातून या गोष्टी आपोआप बदलत जातात कारण शेवटी हे लोकांच्या जीवनाशी संबंधित शास्त्र आहे. संपूर्ण पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंटची आमची कल्पना जी ती आहे की अरे सरकार जेव्हा धोरणं आखतं तेव्हा असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा लोकांच्या अपेक्षा आणि सरकारचं धोरण याच्यामध्ये कुठेतरी अंतर आहे, किंवा अंमलबजावणी ज्या पद्धतीने चाललेली आहे ती अंमलबजावणी आणि त्या धोरणाचे अपेक्षित असणारे व्यवहारामधले लाभ याच्यामध्ये कुठेतरी अंतर पडत आहे. मग हे आणि हे आजचं नाही, हे जुनं आहे. संपूर्ण आपण जर बघितलं तर मला वाटतं 62 किंवा 65 जी बलवंतराय समिती केंद्र सरकारने नेमली आणि पहिल्यांदा पंचायत राज्य व्यवस्थेचा जो आपल्याकडे प्रयोग झाला त्याच्या मागचं लॉजिक हे आहे
की दोन पंचवार्षिक योजना तोपर्यंत होऊन गेलेल्या होत्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीवरती भर होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मूलभूत उद्योगांवरती भर होता. हे सगळं करून सुद्धा अजून पाहिजे त्या प्रमाणामध्ये नियोजनाचे परिणाम दिसत नाहीयेत. मग शासनाच्या लक्षात आलं की अरे आपण एवढा पैसा घालतोय, एवढं नियोजन आम्ही घालतोय, तरी सुद्धा अजून लोकांच्या परिस्थितीमध्ये म्हणावा असा बदल दिसत नाहीये. हे का होत आहे? त्या मंथनातमधनं असं लक्षात आलं की अरे हे संपूर्ण जी प्रोसेस आहे ही टॉप डाऊन अप्रोच आहे, की कुठेतरी प्लॅनिंग कमिशन ते ठरवत आहे आणि ते ग्रामपंचायतीपर्यंत झिरपत आहे. ह्यातनं लोकांच्या अपेक्षांचं नेमकं प्रतिबिंब त्या व्यवहारामध्ये पडत नाहीये. मग काय करायचं? मग आपण ठरवलं की आपण विकेंद्रित लोकशाहीचा प्रयोग राबवूया. वर्ण प्लॅनिंग कमिशनने ठरवण्यापेक्षा खाली प्रत्येक ग्रामपंचायतीने सांगूया की तुम्ही तुमची विकास योजना बनवा. त्या ग्रामपंचायत एका तालुक्यामध्ये साधारणपणे 100 ते 125 ग्रामपंचायती असतात. त्या 100 ते 125 ग्रामपंचायतींची जी बजेट्स आणि विकासाचे आराखडे येतील ते पंचायत समितीने कुठेतरी एकत्र करावेत. त्यातून तालुक्याचा विकास आराखडा तयार करावा. आणि एका जिल्ह्यामध्ये समजा 12-14 तालुके असतील तर ह्या 12-14 तालुक्यांचे विकास आराखडे करून जिल्हा परिषदेने विकासाचा आराखडा तयार करावा आणि मग सरकारने त्यांना पैसे द्यावे. म्हणजे सहभागात्मक विकास ही जी संकल्पना आज सगळीकडे आलेली आहे ती ह्या द्वंद्वामधून आलेली आहे की सरकार किंवा शासन संस्था सर्वसाधारण कल्याणाची पातळी उंचावण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करतं. त्याचे अपेक्षित परिणाम जेव्हा दिसत नाही तेव्हा का दिसत नाहीत त्याच्यामध्ये एक प्रश्न की नाही लोकांचा त्यावर सहभाग नाही आहे. मग लोकसहभागात्मक विकासाची चळवळ आपल्याकडे सुरू झाली. मुद्दा मला एवढंच सांगायचं आहे की अर्थशास्त्र हे कुठेतरी फार तुटलेलं आहे, ते कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनलेलं. मी असं अजिबात म्हणत नाही की अर्थशास्त्र, उलट आजची सगळ्यांची खंत अशी आहे की अर्थशास्त्राला हे राजकारण कायम वेठीला धरतं आणि म्हणून जे सोयीचे असतील निर्णय ते घेतले जातात आणि त्याच्यामध्ये अर्थशास्त्रीय तर्काचा बळी दिला जातो. हा आक्षेप मला पूर्णपणे मान्य आहे आणि ते सुद्धा मी त्याला पुन्हा दोष देत नाही. याचं कारण ही लोकशाही राज्य व्यवहाराची मर्यादा आहे. आपण जेव्हा अर्थकारणाबद्दल बोलतो तेव्हा कृपा करून आपण एक लक्षात ठेवावं की आपण चीन नाही. भरधाव विकासाबद्दल चीनचे कितीही गोडवे गायले तरी एक कायम आपण लक्षात गोष्ट ठेवली पाहिजे, चीन ही हुकुमशाही आहे. आमची एक अत्यंत ज्याला आम्ही व्हायब्रंट डेमोक्रॅटिक सिस्टीम म्हणतो तशी आहे. ज्या पद्धतीने आम्हाला अर्थकारण आज घडताना दिसतं त्याचे जे काही भले बोरे आम्हाला फायदे दिसतात किंवा दिसत नाहीत याचं एक कारण कायम मी जिथून सुरुवात करते तिथेहून मी पुन्हा थांबणार आहे की अर्थशास्त्र हे राजकीय संस्कृतीशिवाय व्यवहारामध्ये कायम पांगळंच असतं, कारण ते राबवणार कोण शेवटी. आणि राज्यशास्त्र किंवा राजकारण आणि अर्थकारण यांच्या स्वभावातच मुळामध्ये प्रचंड विरोधाभास आहे आणि तो मूलभूत स्वरूपाचा आहे आणि तो न संपणार आहे, म्हणजे तो सनातन आहे. कारण राजकारणाला ताबडतोब फळाची अपेक्षा असते आणि अर्थकारणामध्ये ताबडतोब काहीही होत नाही. उदाहरण आम्ही घेतोय ना, GST आल्यानंतर अजून कुठे 3 महिने होत आहे तो. मला खरं हसू येतो जेव्हा TV वरती एवढ्या चर्चा होतात की GST फायदा काय, आणि ते GST फायदा काय ते काय म्हणजे बाहुलं तयार करण्यासारखं आहे का, की बाहुलं तयार केलं त्याला किल्ली दिली ते आवडतं हात हलायला लागलं, असे अर्थशास्त्र अर्थकारण चालतं का? किंवा तसा दुसरा अत्यंत भ्रामक हा केला की आम्ही आता डिमॉनिटायझेशन केलं आणि सगळा एकदम अर्थव्यवस्था पारदर्शक चकचकीत पाऱ्यासारखी झाली, खुळेपणा आहे. म्हणजे हे मानवी व्यवहाराचा आकलनाचा घाऊक अभाव असल्याचं लक्षण आहे अशा पद्धतीने आम्ही बोललो. अर्थकारणामध्ये कुठेही ताबडतोब काही होत नाही, कारण लक्षात घ्या पुन्हा, कारण हा जिवंत व्यवहार आहे. सरकार ज्यावेळी कोणतंही धोरण राबवतं त्या धोरणाचे सर्वसाधारणपणे काय परिणाम संभवतात याचा एक लसावी काढून किंवा मसावी काही म्हणा तुम्ही धोरण राबवलं जातं. पण विशेषतः आपल्यासारख्या देशामध्ये जिथे प्रचंड स्तरीकरण आहे आमच्या देशामध्ये, म्हणजे प्रादेशिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक, की प्रत्येकाची शैक्षणिक पातळी आणि आकलन भिन्न आहे. त्यामुळे एखादं धोरण राबवल्यानंतर त्या धोरणाला समाज म्हणून तुम्ही आम्ही कसा प्रतिसाद देतो त्याच्यावरती त्या फळा धोरणाचे बरे वाईट लाभ हे अवलंबून राहतात. आणि बऱ्याच वेळा धोरण चुकतं
असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण एक गोष्ट कायम लक्षात घेऊया, धोरण चुकतं हे केवळ राजकीय स्वार्थामुळे चुकलं असं एकदम धाडस आपण करू नये म्हणण्याचं, ह्याचं कारण असं आहे इथे पुन्हा मूलभूत मानवी बुद्धीच्या मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादा जिथून मी सुरुवात केली तिथे पुन्हा येतो की माणूस म्हणून तुम्ही आम्ही जेव्हा एखाद्या धोरणाला प्रतिक्रिया देतो तो आमचा एक समग्र प्रतिसाद असतो. धोरण असताना साधारणपणे लोक ह्या पद्धतीने विचार करून प्रतिसाद देतील असं गृहित धरलेलं असतं. आणि हे सुद्धा पुन्हा राज्यकारकर्त्यांना ताबडतोब जसे परिणाम दिसतील अशी धोरणं राबवायला लागतात, कारण त्यांना निवडून यायचं असतं. आता निवडून येणं हे सुद्धा पाप आहे असं आपण कृपा करून एकदा सुबुद्ध नागरिकांनी सुद्धा समजू नये, कारण निवडणुकीमध्ये पडण्यासाठी कुणी उभं राहत नाही. निवडणुकीत निवडून येतं लोक उभे राहतात. मग राजकारण जे आहे ते राजकारण हे कायम शॉर्ट टर्म गेन्स किंवा मी जे धोरण अवलंबलेलं आहे त्याचे अल्पकालिक परिणाम दिसले पाहिजेत. ते परिणाम व्यापक अर्थाने समाजाच्या कल्याणाचे आहेत याची खात्री बहुसंख्यांना पटली पाहिजे. ती खात्री होऊन माझ्याबद्दल त्यांचं मत अनुकूल बनलं पाहिजे आणि अनुकूल मताचं परिवर्तन मतदानामध्ये व्हायला पाहिजे आणि मी निवडून यायला पाहिजे. संपूर्ण राजकीय विचार हा यातनं जातो, अर्थकारणामध्ये यातलं काही होत नाही, कारण अर्थकारणामध्ये प्रत्यक्ष त्या धोरणाचा समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरांवरती काय नेमका परिणाम होतो हे कळायलाच खूप वेळ लागतो. म्हणून आपण जेव्हा धोरणांबद्दल बोलतो किंवा अर्थशास्त्री किंवा म्हणतो की धोरणं आमच्या गरजा आणि सरकारची धोरणं त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाही आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक आपण कायम लक्षात ठेवा आपण आपल्या सारख्या सबसेक्शन बद्दल फक्त बोलत असतो. त्याच्या पलीकडे मी फक्त एक उदाहरण देतो आणि थांबतो. आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि अन्न सुरक्षा कायदा या दोन अत्यंत आम्ही गाजावाजा करून आणलेल्या स्कीम्स आहेत. हेतू अत्यंत स्तुत्य आहे. अजूनही आमचं 25-30% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे त्यावर वाद नाही. मग त्या लोकांना 3 रुपयाने आम्ही धान्य दिलं तर कुठे चुकलं असा एक वेलफेअर धोरण हे तत्वशः मान्य करायला हरकत नाही. त्याच्यात राजकीय काय विचार असेल तर आपण बाजूला ठेवूया किंवा तुम्हाला ती भूमिका पटते का नाही हे पण बाजूला ठेवूया, पण एक व्यापक अर्थाने धोरण योग्य वाटतं. त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये लोकांना नोकऱ्या नाही आहेत, शहरामधल्या कारखान्यांमध्ये नोकऱ्या मिळत नाही आहेत. मग ग्रामीण भागातल्या लोकांना स्थानिक पातळीवरती काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे आणि तो पुन्हा ठराविक वेतनाने मिळाला पाहिजे आणि 8 महिने मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. आता या दोन्ही धोरणांचं उद्दिष्ट हे तर्काला धरून सर्वसाधारणपणे तारतम्य असणार आहे. आज व्यवहारात त्याचा परिणाम काय दिसतोय? परिणाम असा दिसतोय की शेतीला मजूरच मिळत नाही, कारण ग्रामीण भागामध्ये बिगर शेती रोजगार उपलब्ध जिथे चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी योजनेची होती तिथे मिळतीय. तिथे मिळणारं वेतन हे आता पुन्हा कन्झ्युमर प्राईस इंडेक्सशी आपण जोडलेलं आहे, म्हणजे महागाई झाली की तिकडे वेतन वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला तेवढं वेतन देणं परवडणार नाही. म्हणून शेतकरी शेतमजुरी करायला लोक तयार नाहीत, कारण त्यांना पर्याय राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आहे. आणि मी जर मला 3 रुपयाप्रमाणे 35 किलो धान्य म्हणजे 109 रुपये मला मिळणार असतील 115 रुपयामध्ये 105 रुपयामध्ये तर मी एक दिवस ग्रामीण रोजगार हमी योजनेवरती काम केलं की माझी अन्नधान्याची 60% किंवा 60-70% गरज जर भागणार असेल तर मी कशाला मजुरी करू आणि ते सुद्धा पुन्हा शेतामध्ये राबायला कोणी सांगितलं आहे? असा जर विचार बहुसंख्य पातळीवरती होऊन शेतीकडे मजूर मिळत नसतील तर हा धोरणाचा ज्याला आम्ही अनइंटेंडेड आउटकम आहे असं म्हणायला लागतं. हा ह्या पद्धतीने अर्थकारण हे व्यवहारात चालत असतं आणि आपल्या गृहित धरायला लागतं. म्हणजे हे इतकं गुंतागुंतीचं आहे व्यवहार, कारण मुळामध्ये मानवी जीवन हे प्रचंड गुंतागुंतीचं आहे. अर्थशास्त्राबद्दल जेव्हा आपण म्हणून बोलतो किंवा आपण समाजामध्ये काम करताना आजूबाजूला जेव्हा आपण बघत असतो तेव्हा मुळामध्ये अर्थशास्त्र हे त्या अर्थाने पुन्हा ॲबस्ट्रॅक्शन आहे हे आपण लक्षात ठेवूया की आम्ही त्या क्षणी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम असं कायम आपण म्हणतो. ती व्यक्ती आज काय खरेदी करते आहे, कुठे जाते आहे, तिने कशावर पैसा खर्च केला आहे, तिने काय घातलं आहे हे तिने त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून दिलेला प्रतिसाद आहे. त्याच्यामागे खूप मोठे अन्य घटक त्या निर्णयावरती प्रभाव टाकणारे आहेत. मी आत्ता ते प्रभाव लक्षात घेत नाही आहे, कारण मला घेता येणं शक्य नाही.
अर्थकारणाकडे बघताना. म्हणून माझी काय आपला विनंती अशी असेल की हे इसेन्शियली इंटरडिसिप्लिनरीज आहे. किंबहुना विषय इंटरडिसिप्लिनरी नसतो, व्यवहार इंटरडिसिप्लिनरी आहे. म्हणून जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या घटनांचा, समाजामधल्या गोष्टींचा विचार करायला लागतो, तेव्हा कृपा करून आपण लक्षात ठेवूया की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे, त्याचं नाव आहे मानवी मन. आणि हा मानवी मनाने दिलेल्या प्रतिसादाचा एक आपण भाग अर्थकारणामध्ये अर्थशास्त्रीय प्रतिसाद म्हणून फक्त अभ्यासण्याचा प्रयत्न करतो, पण त्या अभ्यासालासुद्धा वास्तवामध्ये बऱ्याच मर्यादा येतात. आणि म्हणून अर्थकारणाकडनं किंवा अर्थशास्त्राकडनं फार आपण ह्या अर्थानेसुद्धा अपेक्षा ठेवू नयेत की सगळं अर्थशास्त्र हे आम्हाला व्यवहारातलं प्रत्येक गोष्ट उलगडून सांगेल असा दावा आपणही करू नये, अर्थशास्त्रही करत नाही. आणि ह्याचं कारण मुळामध्ये हे मानवशास्त्र आहे, इट्स अ ह्युमन सायन्स. आणि मानवी जीवन गुंतागुंतीचं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलच्या आर्थिक निर्णयांबद्दल किंवा आर्थिक निवडीबद्दल किंवा आर्थिक व्यवहाराबद्दल भाष्य करताना किंवा ते समजावून घेताना आपल्याला अतिशय जपूनच विधान करावं लागतं. आणि म्हणून जर उद्या अर्थशास्त्रीय चर्चेमध्ये कोणी असं म्हणलं की हे शक्य आहे किंवा हे संभवतं, तर ती त्या माणसाची पळवाट आहे असं कृपा करून समजू नका. तो माणूस खूप भानावरती राहून बोलतोय ह्या त्यातनं आपण निष्कर्ष काढायला, की त्याला कल्पना आहे की मी जे बोलतोय त्या माझ्या आकलनाच्या पलीकडे त्या व्यक्तीच्या किंवा त्या समाजाच्या आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकणारे अनेक घटक आहेत ज्याचं पुरेसं आकलन मला कदाचित झालं नसेल. ज्याला आम्ही ॲप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च म्हणतो त्याचा संबंध इथे येतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर मी तुम्ही आता अलीकडच्या काळामध्ये 2-3 पुस्तकं फार छान आलेली आहेत. आपले राकेश मोहन नावाचे जे डेप्युटी गव्हर्नर होते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, त्याचे सॉरी RBIचे रिझर्व्ह बँकेचे, त्यांचं इंडिया रिफॉर्म्ड नावाचं मोठं पुस्तक आहे, 600-500 पानाचं आहे. आणि गेल्या 35 वर्षामध्ये जी उदारीकरणाची प्रक्रिया आपल्या देशात झाली त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अत्यंत अधिकारी लोकांनी लिहिलेलं आहे, त्याचे जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपण जरूर वाचा. कारण त्या प्रस्तावनेमध्ये आत्तापर्यंत आपण जे बोलतो आहे किंवा जे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे ते राकेश मोहननी फार व्यवस्थितपणे मांडलेलं आहे की शेवटी हे ह्युमन सायन्स आहे. आणि म्हणून कोणतंही धोरण आखताना त्या संपूर्ण पुस्तकात त्यांनी 1991 साली जे आपलं औद्योगिक धोरण पहिल्यांदा बदललं ते औद्योगिक धोरण कशा पद्धतीने बदललं याचा अत्यंत रोचक वृत्तांत हा आमच्या जयराम रमेशच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. पण औद्योगिक धोरण बदलण्यासाठी किती प्रचंड रिसर्च राकेश मोहननी केला होता त्याचा त्याच्यामध्ये तपशील आहे. त्यामुळे कृपा करून असं समजू नका की रिझर्व्ह बँकेचे आमच्या रिझर्व्ह बँकेच्या 25 मजली किंवा 27 मजली इमारतीमध्ये आपण जर गेलात तर 3 मजले हे केवळ इकॉनॉमिक पॉलिसी आणि रिसर्चसाठी दिलेले आहेत. म्हणजे ही जी आता आमच्याकडे मॉनिटरी पॉलिसी कमिटी आपण बसवलेली आहे ही 2 महिन्यांनी जेव्हा भेटते तेव्हा तुम्हाला जर मी खरंच असं विनंती करेन, सुब्बारावचं पुस्तक आहे हू मूव्ड माय इंटरेस्ट रेट म्हणून, ते आदर्श पुस्तक आहे रिझर्व्ह बँक कसं काम करते याचा. पदोपदी आपल्याला असं दिसेल की हे सगळे जे धोरण तज्ज्ञ आहेत यांचा वारंवार भर हा सतत असा आहे की सरकार जेव्हा कुठलंही धोरण आखतं तेव्हा प्रचंड प्रमाणावर त्याच्यासाठी रिसर्च केला जातो. हा सगळा बिहेवियरल रिसर्च असतो, कारण समाज हा गतिमान आहे, माणूस बदलतो आहे प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वर्षानिधी वास्तव बदलत आहे. त्यामुळे कोणतंही नवीन धोरण जेव्हा आखलं जातं ते राबवण्यापूर्वी ते आखण्यापूर्वी सतत मोठ्या प्रमाणावरती संशोधन हे चालू असतं. याचं कारण हे शेवटी सोशल सायन्स आहे, हे माणसाच्या वर्तनाशी निगडीत असणारं शास्त्र आहे आणि मानवी वर्तन हे गतिमान आहे. म्हणून आपण कधीही अर्थशास्त्रामध्ये एकदम फार टोकाची आणि ठाम विधानं करण्याचा मोह टाळावा, आणि तशी ठाम विधानं जर कोणी करत असेल तर त्याच्याकडे कायम संशयाने बघावं. थँक्यू.